वाजलेत 8 वाजलेत आणि ऑन द वे होतो पुन्हा गेस्ट हाऊसवरती जायचं होतं, पण इथे छानसं असं हॉटेल भेटलं आणि प्युअर वेज आहे ठीक आहे म्हटलं, कारण की हॉटेल भेटणं आणि चांगलं जेवण भेटणं आजच्या दिवसापुरती खूप इम्पॉर्टंट होतं. कारण लिटरली सांगतो, सकाळी आम्ही खमंग ढोकला खाल्ला, त्याच्यानंतर एक समोसा खाल्लं आणि आता रात्रीपर्यंत त्याच्यावरतीच आहे, कारण की एवढं छानसं असं भेटलं नाही. पण आता ऑर्डर केले खाल्ल्यावरती समजेल की चांगलं आहे की नाही, हॉटेल तर चांगलं आहे. तर एक मिनिट, आणि बिस्लरी ऑर्डर केलेली, बिस्लरी ऑर्डर हा सर्वात मोठा स्कॅम आहे इंडियामध्ये, लक्षात ठेवा. आम्ही तर बिस्लरीचे भरपूर सारे किती किती येतात, बिस्लरी येतात, बिल्सारी येतात, डबल एस येते, डबल आर येतो, हे असं नाही पाहिजे. पण ठीक आहे, चला तर आत्ता जाणार तिथे जेवून गेस्ट हाऊसवरती, झोप आली तर लवकर झोपणार, नाही आली तर मग डायरेक्ट बल्टी मुंबई. वाजलेत सकाळचे 4:30 मित्रांनो, आणि आता निघायची वेळ आली टुवर्ड्स मुंबई. मुंबई इथून आहे अराउंड 450 किलोमीटर. सो 4:30 वाजलेत आणि 1 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचायचा प्लॅनिंग आहे. होप सो रोड व्यवस्थित खाली भेटतील आणि जर्नी खूप छान होईल. तर निघतो आता, ऑलमोस्ट डन झालं, फक्त रायडिंग जॅकेट घालायचं आहे आणि ते निघून निघायचं आहे. सो 1-10 मिनिटांमध्ये इथून निघतो आहे. छान झोप बऱ्यापैकी पूर्ण झाले, 3.5-4 तास आम्ही झोपलो आहे मस्तपैकी. 3 वाजता निघायचा प्लॅन होता पण 4 वाजता उठलो आहे आणि आता 4:30-5:30 निघतो आहे. चला, बरोबर 5 वाजलेत आणि इकडून आम्ही निघतो आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, 45,753. चला हे बघायला आहेत वरती हॉस्टेलवाले. चल गुजरातच्या राजपिपला या सिटीमधून आता आपण नॅशनल हायवेकडे जाणार आहे. तो आहे अराउंड 70 किलोमीटर इकडून आणि सकाळचे 5 वाजलेत. जर कोणी आपल्या चॅनलवरती डायरेक्टली नवीन आलं असेल तर पहिलं जाऊन बघा की मी जी राईड केली ती आहे मुंबई टू गुजरात स्टॅच्यू ऑफ युनिटी. सो त्या राईडचा हा 3रा पार्ट आहे. पहिला आणि 2रा पार्टची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर मी पुन्हा मुंबईला चाललो आहे आणि मी जो रूट घेतलेला स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी नॅशनल हायवेवरून तो होता अंकलेश्वर मार्गे. तो अंकलेश्वर मार्गे जो बेस्ट रूट दाखवतो, थोडं रस्त्याचं मध्ये काम चालू आहे अर्धा, जवळजवळ 35-40 किलोमीटर. त्याच्यानंतर रोड खूप छान आहे टिल स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत. आणि एक सजेस्ट करेन की तुम्ही बडोद्याला वगैरे रूम घ्या किंवा अहमदाबादला रूम घ्या, ते तुम्हाला बेटर पडेल. तर अजून सुरत अराउंड 110 किलोमीटर आहे आणि पुढचा जो स्टॉप असणार आहे तो सुरतला असणार आहे. ओमकारच्या एका फ्रेंडला भेटायचं आहे, ते भेटून झालं की आम्ही पुढे कंटिन्यू करणार. सो हायवेला आम्ही लागलो आहे आता आणि आता मस्त रोड आणि आम्ही केम छो मोठा बाय गुजरातने बाय बाय. सनराईज झालाय, व्हिजिबिलिटी पण खूप छान आहे, त्यामुळे स्पीड आता आपला थोडा वाढू शकतो. आणि सुरतला एंटर केलं आता मी. नवसारी अजून 12 किलोमीटर आहे. आता हे हॉल्ट घ्यायचं तर आहे पण अजून अराउंड 43-44 किलोमीटर नंतर पहिला हॉल्ट ऑफिशियली घेणार आहोत, जो की अराउंड असेल इथून 150 किलोमीटर, म्हणजे जिथून आम्ही रूम सोडला गेस्ट हाऊस तिकडून. नमस्कार मित्रांनो, मी महेश शिंगे आणि तुमचं स्वागत आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही माझे पहिले 2 एपिसोड बघितले नसाल हे स्टॅच्यू ऑफ युनिटीचे, तर नक्की बघा. सेकंड एपिसोडमध्ये मी पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सप्लोअर केले आणि फर्स्ट एपिसोडमध्ये मी मुंबई टू अहमदाबाद, मुंबई टू गुजरात राईड केलेली त्याचा. आणि हा 3रा पार्ट आहे जो की आम्ही बॅक टू होम म्हणजेच मुंबईला चाललो आहे. तर आत्ता मी आहे नवसारीला आणि अजून 250 किलोमीटर तिकडून डिस्टन्स आहे कल्याण डोंबिवली. आणि 139 किलोमीटर झालेत मला गेस्ट हाऊस सोडल्यापासून. सो पेट्रोल फुल केले, आय होप की हा शेवटपर्यंत हा शेवटचा फ्युल स्टॉप आहे. आणि वॉशरूम यूज केले आम्ही, आता मी जस्ट फ्रेश झालो आणि चांगला वॉशरूम भेटला. तर थांबलो इथे, ओमकारचा जो फ्रेंड आहे तो ओमकारचा फ्रेंड येतो काहीतरी पार्सल द्यायचं आहे आणि तो आला की आम्ही ब्रेकफास्ट पण इथेच करू. आता थोडं पुढे एक हॉटेल आहे आणि देन तिथून पुन्हा निघू. तर अराउंड 1.5 तासाचा ब्रेक होईल आणि आत्ता वाजलेत बरोबर 8:15 वाजलेत आणि म्हणजे 9 वाजेपर्यंत निघू अराउंड आम्ही पुन्हा इकडून. असा हा आत्ताचा अपडेट आहे. फर्स्ट मस्तपैकी झाला आहे
आणि आता निघतोय आता डायरेक्ट 8:30 झाले 8:40 झालेत आता कुठे थांबायचं नाही जवळपास 100-150 किलोमीटर नंतर बघूया तुझा क्लोज आहे किती होता दुसरा काय माहिती कधी पण एक लक्षात ठेवा ज्यावेळी आपण ब्रेक घेतो त्याच्यानंतर ज्यावेळी पण पूर्ण राईडला चालू करतो त्यावेळी निदान ॲटलिस्ट 5 ते 5 किलोमीटर तरी म्हणजे 10 मिनटं तरी पूर्ण आपल्या पूर्ण जम बसायला वेळ द्या थोडा वेळ आणि तोपर्यंत स्पीड एकदम लिमिटमध्ये ठेवा परंतु थोडा वेळ द्या कारण की आपलं डिस्ट्रॅक्शन झालेलं असतं ऑलरेडी आणि पाऊण तास ब्रेक होता हायवेला मोठे मोठे ट्रक्स आहेत पण ह्या ट्रक्सने एकदा ओव्हरटेक केलं ना की मग टेन्शन नाही पण असे ट्रक्स भरपूर असतात पुढे एका ट्रकला ओव्हरटेक केलं तर पुढे 100 ट्रक्स असतात पण ट्रक्सला ओव्हरटेक केल्यानंतर ते ट्रक पुन्हा आपल्या मागून येत नाही बुद्धी बहुत तेज आहे तुम्हाला त्यामुळे हे बेटर आहे फक्त जे प्रायव्हेट व्हेकल्स आहेत तेच फक्त आपल्याला ओव्हरटेक करून जातात आणि बाकीच्यांना आपल्याला ओव्हरटेक करावं लागतं गुजरातला जाताण्याची जी जर्नी होती ती पूर्ण नाईट जर्नी होती त्यामुळे आजूबाजूचा काय परिसर जो आहे तो पाहायला नाही भेटला पण आता सकाळच्या वेळेला हा बाजूचा परिसर बघतो आहे भरपूर सारे आजूबाजूला शेती आहे जास्त करून ऊसाची वगैरे त्यामुळे इकडे मळीचा जो स्मेल जो येतो ना एकदम केस आरपार जळून जातात पूर्ण ॲक्च्युली स्टॅच्यू ऑफ युनिटी जे आहे ते तुम्ही एका दिवसामध्येही करू शकता सकाळी लवकर निघून जर तुम्ही दुपारी 12 किंवा दुपारी 2 ते 4 स्लॉट बुक केला त्याच्यानंतर ते पाहून तुम्ही पुन्हा घरी जाऊ शकता जर लेझर शो बघायचा नसेल तर आणि लेझर शो बघायचा असेल तर मग तुम्हाला थांबावं लागेल 7:30 98 किलोमीटर या बाईकचे आत्तापर्यंत झालेत आणि 2 किलोमीटर पाहिजे फक्त 46,000 46,000 किलोमीटर झालेले आहेत ह्या बाईकचे आणि मी इथे थांबतो ओमकारसाठी आणि एक फोटो पण काढतो अरे असे मध्ये येतात ना फाटून हातात येते तर वाजलेत 10:45 आणि महाराष्ट्रामध्ये एंटर केलंय अजून मला 125 किलोमीटर माझं जे घर आहे ते इथून 125 किलोमीटर आहे अराऊंड अजून 2-2.5 तास लागेल फाउंटन हॉटेलची भीती आहे तिकडे ट्रॅफिक तर मजबूत असते पाणी पियाला थांबलेलो आणि अजून 10 मिनटं थांबू देन पुन्हा इकडून कंटिन्यू करू आता ओमकार थोडा पुढे काही किलोमीटर नंतर ओमकार टुवर्ड्स बोरवली करून कुर्ला जाणार आणि मी डोंबिवलीला जाणार तर हा होता आमच्या ट्रिपचा ऑफिशियली शेवटचा ब्रेक त्याच्यानंतर आम्ही कुठे थांबणार नाही फक्त ज्यावेळी मी सेपरेट होईल त्यावेळी थांबलो तर थांबेल आता मी मॅप लावला आहे आणि चलो अभी आता 125 किलोमीटर डोंबिवली आहे आणि गेल्यावरती मला बाईकचे 2 कामं करायचे होते एक म्हणजे हे इंजिन ऑइल जे आहे ते लीक होतं आहे हे तुम्ही बघितलं असाल हे अगोदरपासून इश्यू आहे आणि दुसरं म्हणजे ह्याची जी बेली आहे ती पण लूज आहे आणि हे सायलेन्सरचं एक काम करायचं जे लूज झालं याच्यामधले जे रबर पॅकिंग असते ते निघाले सीबीआरचे पार्ट्स जे भेटायचा प्रॉब्लेम आहे सीबीआरचे पार्ट्स आहेत ना लवकर भेटत नाही तो प्रॉब्लेम आहे ठीक आहे चलो हा रूट एक नंबर छान आहे आवडला रूटबद्दल बोलायचं तर आणि गुजरातला स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल बोलायचं तर स्टॅच्यू ऑफ युनिटी खूप छान म्हणजे बघण्यासारखं नक्कीच बघण्यासारखं आहे आणि मी असं सांगेन की तुम्ही फॅमिलीसोबत बघा फॅमिलीसोबत बघण्यात आणि फॅमिलीला पण दाखवण्यात खूप जास्त आनंद आहे आणि जास्त वेळ नाही पाहिजे त्याला ते एक्सप्लोअर करायला ॲक्च्युली आणि सर्व डिटेल्स जे आहे ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 2 मी तुम्हाला दिलेली आहे तर शेवटचे 70 किलोमीटर राहिले आहेत आणि जस्ट पाणी पियाला थांबलेलो आणि आता असंच गप्पा मारता मारता एक विषय निघाला तो म्हणजे सोशल मीडियाचा की सोशल मीडियावरती आजकाल काय चाललं काय समजत नाही की भरपूर जणं आत्महत्या करतात किंवा छोट्या कुठल्याही गोष्टी 10 वर्षाचे घ्या किंवा 20 वर्षाचे ज्यांचे लाखामध्ये फॉलोअर्स आहेत ते सुद्धा सुसाईड करतात सो मी ह्या व्हिडिओचं एंड करतो आणि असं मला एक आठवलं एक मेसेज तो सांगून मी एंड करतो हौसले के तर्कश में कोशिश का वो तीर जिंदा रखना हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ फिर से जीने की उम्मीद जिंदा रखना ओके इस बात पे एक लाइक
शेयर अँड सबस्क्राईब नाही केलं तर कर दो. ओके चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ट्रिपमध्ये पुन्हा एकदा. आणि ओंकार तुला पण थँक्यू. ओंकार माझा कझिन आहे, ज्यांना कोणा माहिती नसेल तर. ओके इंस्टाग्राम इंस्टाग्रामचा याचा आय डी देतो ना, फॉलो करा. जाम राईड माझ्या मला एक तरी ढोन पण राईड करतो हा. चला बाय बाय. आता रूट सेम आहे, आता हा व्हिडिओ जास्त मोठा नाही करत आहे त्यामुळे इथे एंड केला. बाय बाय. आपल्या नॅशनल हायवेवरून मी आता लेफ्ट घेतला आहे कल्याणसाठी, आणि हा एक रोड जातो. मी पण पहिल्यांदा चालू आहे ह्या रूटने ॲज पर गुगल मॅप, जो कल्याणसाठी रोड आहे. आणि इथून अजून मला 20 किलोमीटर सरळ जायचं आहे. पण हा रोड किती छान वाटतो बघा ना, दोन्ही साईडला झाडी आहे. आता उन्हामुळे हे जे पाने आहेत ती गळलेली आहेत, पण इमॅजिन पावसामध्ये किती छान आणि हिरवंगार असेल, इकडे पूर्ण सावली असेल. म्हणजे मला असं एकंदरीत वाटतं की मी असं एकदम प्रॉपर गावामध्ये आलो आहे कुठेतरी. आणि तसंच आहे, हे गावाचं आहे कुठलं तरी.